हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळं तुम्ही मजेत ना? तर इथे चालू आहे माझी बॅगची पॅकिंग. किचनमधलं ऑलमोस्ट सगळं माझं पॅकिंग झालेलं आहे. तर थोडंसं आपलं हिकडचं जे काही बेडरूममधलं बघा, अंथरूण पांघरूण जे काही असतं ना, ते माझं पॅकिंग चालू आहे. आणि मला समजत नव्हतं की आता बघा, हे इतकं मोठं असतं ना रजई म्हणा, ते कशा ठेवावं हा समजत नव्हतं. तर बघा, आमच्याकडनं ही जी एक मोठी बॅग होती त्यामध्ये मी थोडंफार आता जे काय आहे ना बघा, छोटं छोटं असतात बघा, हंतरायचं वांगरायचं वगैरे, ते मी ह्यामध्ये बसवून घेणार आहे. आणि मोठमोठ्या रजया बघूया आता कशा पद्धतीने नेता येईल तिकडे. कारण की ना ते काय आहे, ह्या बॅगमध्ये जर आपण बसवायला गेल्यानंतर एक पूर्ण बॅग त्यामध्येच पूर्ण कवर होईल. मग म्हटलं नको तसं करायला, तर बघू काय ते डोकं चालवावं लागणार आहे. तर बघा ही बॅग आहे ना, ॲक्च्युली खूप मोठी बॅग आहे. जर्मनीला आम्ही गेलो होतो ना, तिथं त्यावेळेस आम्हाला इथून बरंचसं सामान इथून घेऊन जावं लागायचं. त्यामुळे ती बॅग आम्ही घेतलेली होती. बरेचसे दिवस ती पडलेली होती, म्हणजे वरती अशी पडलेली होती. ती आता खरं तर उपयोगी पडलेली आहे. तर सगळे बघा, हंतरायचं पांघरायचं सगळं काय आता मी ते भरून घेत आहे. रजई वगैरे दुसरीकडे हे करून मी बघूया ते कशा पद्धतीने आपल्याला पॅकिंग करता येईल आणि कशा पद्धतीने काय डोकं चालवलेलं आहे ते पण तुम्हाला पुढे करणारच आहे. तर बघा, इथे आतमध्ये पण आहेत बघा भरपूर असं, ते पण ह्यामध्ये मी आता ठेवून घेणार आहे. आणि खरं सांगायचं झालं तर आपल्या संसाराला काय लागत नाही असं नाही बघा, इतकं सामान असतं. वाटतं की घर छोटं आहे, काय सामान असेल फर्निचरमध्ये, पण ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यावेळेस इतकं काही सामान असतं ना, असं वाटतं ना नाकी न होतं की एवढं सामान भरायचं. आणि एवढा जीव हैराण होतं, ते शिफ्टिंग करूनच जो काही शिफ्टिंग करतो ना माणूस, त्यालाच कळतं की खरंच काय हाल असतं शिफ्टिंग केल्यानंतर वगैरे. खूप म्हणजे खूप कंटाळा येतो हे सगळी कामं करताना. आणि म्हणजे आमचं ॲक्च्युली घर तिथून जवळच आहे, असं खूप काही लांब नाही, पण चालत जर जायचं म्हणलं तर 20 मिनिटं लागतात गाडीवर, 5 मिनिटं खूप झाले खरं तर. आणि तरी पण कसं, आम्ही काही मोहन पॅकर्स यांना काही बोलवलं नाही, कारण सामान फक्त अंथरूण पांघरूण आणि जे काही किचनमधलं साहित्य आहे ना तेवढंच आम्ही घेऊन जाणार आहोत ना. त्यामुळे कारण की जे काही फ्रीज म्हणा ते सगळं काही आहे आम्ही कधी म्हणजे नाही असतात का शोरूममध्ये असतात बघा, काही काही गोडवांमध्ये वगैरे असते ना, तिथे आम्ही भाड्याने घेऊन तिथे आम्ही सगळं पॅक करून तिथे ठेवणार आहोत. कारण की इथे 1 BHK आहे जिथे आम्ही चाललो आहे जुन्या घरी, तिथे काही तो मोठा फ्रीज म्हणा, तो वॉशिंग मशीन, डिशवॉशर अजिबात तिथे बसणार नाही आहे. त्यामुळे आम्ही तसं प्रकारे प्लॅन केलेला आहे. तर बघा, इथे माझी पूर्ण बॅग हे करून झालेलं आहे. आणि तुम्ही बघत असाल किती मोठी अशी बॅग आहे. तर पूर्ण पॅकिंग माझी बॅग करून झालेली आहे. चला आता तर हे जे काही बॅग आहेत ना हॉलमध्ये ठेवते, म्हणजे एका ठिकाणी ठेवलं ना की समजून जाईल की नेमकं बॅग किती घेऊन जायचं आहेत वगैरे. नाहीतर इथेच ठेवलं तर मग सगळीकडे उगं शोधत बसायला लागतं. तर पॅक करून झालं की मी पटकनी बॅग ना हॉलमध्ये ठेवून घेत आहे, कारण की आपल्याला सोपं जातं ना ह्यासाठी, म्हणजे जाताना पटकन सगळ्या बॅगी नेता येईल ना ह्यासाठी. की बाकी आहे आता हे मोठे कशात घेऊन जायचं ना, ते खूप मोठा प्रश्न पडलेला आहे बघा. पण घेऊन तर जावं लागणार आहे, काही छोट छोट्या जे बॅग आहेत त्या तर काय बसणार नाही. चला आता हे असं करायचं ठरलंय का? ओके, तर हे सगळं सामान खरं बॅग मध्ये बसलं नसतं ना, त्यामुळे हे असंच ठेवावं लागणार आहे ना. शिफ्टिंग म्हणजे ना मोठी कसरत आहे काम का नाही. आता आलेले आहे मी माझ्या बेडरूममध्ये. आणि जिथलं पण अंथरूण पांघरूण आहे ना ते मी सगळं काही इथं हे करणार आहे. खरं सांगते इतकं काम पडलेलं आहे ना. आणखी किचनचं बाकी आहे बघा, म्हणजे किचनचं अगदी थोडंसं सामान घेऊन गेलेले होते. आणि आता तिथलं काही जे काही सामान आहे ना, जे काही गरजेचं आहे ना तेवढं मात्र घेऊन जायचं चाललेलं आहे बघा. कारण खूप सारं सामान एकदाच सगळं काही गाडीमध्ये बसत नाही, त्यामुळे थोडं थोडं करून आम्ही ते सामान घेऊन जात आहोत. आणि बेडवरती बघा कपडे वाळलेली आहेत. आणि ते कपडे सगळे मी ताणून ठेवलेले आहेत. त्यानंतर बघा, ते कपडे भरल्यानंतर मला ते 2 का 3 अंथरुणाची पांघरुणाची बॅग झाली. आणि त्यानंतर बोचकं बघितलं ना, गाठोडं कसं बांधून ठेवलं, कारण ते पर्यायच नव्हतं तसं गाठोडं बांधण्याशिवाय, कारण ते बसत नव्हतं बघा ह्यामुळे. आणि बघा, काल पाहुणे आले होते माझ्याकडे, त्यामुळे एवढी घाई निसते कामाची, काम निसतं काम काम,
म्हणजे अशा वेळेस ना अचानक पाहुणे जर आपल्या घरी आले, म्हणजे अचानक आमच्या इकडे घरी यायचं ठरलं, कारण की एका प्रोग्रॅमला मी गेलो होतो, तिकडून तिकडे तसंच ते जाणार होते, पण अचानक ठरल्यामुळे ते घरी आले. त्यानंतर बघा खूप सारा कालचा दिवस पूर्ण वाया गेला, आणि आजचं आता जे काय आहे ना तो शिफ्टिंग करणं खूप गरजेचं होतं, कारण मुलांचं स्कूल असलं ना मंडेला, मला टिफिन ॲक्च्युली तिकडूनच बनवायचं होता, कारण तिकडं थोडं सामान तिकडं थोडं सामान जे लागायचं स्वयंपाकात सामान आहे ना तेवढं मात्र मला घेऊन जाणं खूप गरजेचं होतं. आणि ते बघा गॅस वगैरे व्यवस्थित मी आता इथं स्वच्छ करून घेणार आहे. गॅस पण आपल्याला तिकडे शिफ्ट करायचं आहे बघा, कारण की ते गॅसची पाईप वगैरे असतं ना ते काही स्वतःला आपल्याला काही ते जमत नसतं, ते लोक येतील आणि ते लोक व्यवस्थित असं ते काढून मग तिकडे गेल्यानंतर ते व्यवस्थित असे बसवून देतील. कारण की ते बघा पाईपचा गॅस आहे आणि तिकडे आहे सिलेंडरचं, सिलेंडर वगैरे म्हणजे बुक केलेलं पण आहे तिकडे खरं तर, ते पण आणून ठेवलेलं आहे. पण आता जे काही ते लोक येतात बघा सर्व्हिसिंगचे वगैरे गॅसचं, ते पूर्ण इथनं काढतील आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण स्वतःही काढू शकतो पण रिस्क नको वाटते, त्यामुळे त्या लोकांना बोलवलेलं आहे. त्यानंतर बघा किचनमधले जे काही ट्रॉलीमधले जे काही साहित्य असतं ना, आता हे आपल्याला खूप गरजेचं राहतं बघा, पळ्या चमचा जे काही असतं ना सगळं काही कटलरीज म्हणतात, तर ते सगळं गरजेचं असतं. त्यामुळे चला हे पहिल्यांदा घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण उद्या सकाळी जर मुलांना टिफिन बनवायचं म्हणलं तर हे सगळ्या गोष्टी लागतातच. आणि संसाराला बघा काय लागत नाही असं होत नाही, सगळं काही ना काही लागतच असतं, त्यामुळे सगळं घेऊन जाणं खूप गरजेचं होतं. आणि तिकडे आमच्या घरात गोंधळ चालू होतं की एवढं सामान तू कशाला घेऊन चालले, पण खरं आपल्या बायकांनाच माहीत असतं की किती सामान लागतं खरं तर. आता हे बघा इथे जे काही प्लेट्स वगैरे आहे ना, अचानक जर आता 6 महिने आम्ही तिकडे राहणार आहोत आणि 6 महिन्यात बघा कोणी पाहुणे वगैरे आले तर तेवढं नाही घेऊन चालणार की 4 ताटण 4 वाट्यान प्लेटा जे काय गरजेचं आहे. तर पाहुणे आल्यानंतर अचानक आपण काय करणार ना, अशा वेळेस प्रश्न आपल्या बायकांना प्रश्न पडतो. पुरुषांचं कसं जातं की त्यांना काही एवढं नाही उमजत नाही खरं सांगायचं झालं तर. पण मी ठरवलं होतं की जेवढं काही किचनमधलं साहित्य मला गरजेचं वाटतं, आता मोठ्या मोठ्या ज्या काही टीप वगैरे होत्या ना ते काही मला गरजेचं वाटत नाही त्याचं, कारण खरं तर तिकडे ठेवायचं म्हणलं तर कुठे ठेवणार ती टीप, अशी बाहेरच ठेवा लागली असतं, कारण तेवढं मोठं फर्निचर नाही आहे तिकडच्या घरी. तुम्हाला तिकडचं होम टूर आणि किचन टूर पण मी नक्कीच करणार आहे, बेडरूमचं ॲक्च्युली कसं आहे, एवढं वर्ष आम्ही इथे किती वर्ष होतो, कसं काय झालं सगळं सुरुवातीला, कधी बुक केला फ्लॅट, सगळं काही डिटेल्समध्ये पुढे जाऊन सांगणार आहे. कारण की तई मला एवढ्या कमेंट येतात की मग मलाच प्रश्न पडतो की अरे त्यांना उत्तर कसं द्यावं, कारण की वेळ भेटत नाही मला शिफ्टिंगमुळं. त्यात आणखी मुलांचे क्लासेस, तनूचं 10th चालू आहे आणि 10th चालू असल्यामुळे कसं की त्याचा अभ्यासाकडे त्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं मला. आता बघा ते हंतरून पांगरं होतं आणि ती पूर्ण बॅग वगैरे मुलांचे पापा आणि मुलं ठेवून आलेले आहेत. त्यानंतर त्या बॅगमध्ये बघा मोठी बॅग आहे म्हटलं चला ह्यामध्ये ताटं म्हणा जे काही तवे वगैरे असतात ना ह्यामध्येच ठेवावं, दुसऱ्या छोट्या बॅगमध्ये ठेवायला गेलं तर काय होईल की त्या बॅगमध्ये पूर्ण म्हणजे असं लगेच जास्त बसतच नाही, मग ह्या बॅगमध्ये खूप सारं सामान बसतो आहे. कारण की जर्मनीला आम्ही अशा पद्धतीने सगळा संसार घेऊन गेलेलो होतो बघा, कारण तिथे काही जास्त घेऊन गेलेलं नव्हतो, 2-3 ताटं म्हणा 1-2 डबे म्हणा छोटे असंच गोष्टी घेऊन गेलेलो होतो. झिपलॉकच्या बॅगवरती जास्त भर दिलेला होता त्यावेळेस खरं तर. पण तिकडे कसं कोणी पाहुणे वगैरे येणार नाहीत हे आपल्याला गॅरंटी माहीत असते, पण इथे कसं असतं इंडियामध्ये आपण ज्यावेळेस राहतो ना त्यावेळेस कसं आपल्याला माहीत असतं की पुण्यामध्ये कोण, आता मला पुण्यामध्ये कसं काही ना काही कारण निघतं, कोणी आलं तर आपल्याला 4 ताटं तर ॲटलीस्ट घरात पाहिजे, तर त्यामुळे म्हणलं नाही किचनमधलं तर ॲटलीस्ट सगळं सामान घेऊन गेलं पाहिजे. आणि कपडे आपले जे काही घालतो ना आपण, आता काही ना काही असतं बघा पुण्यामध्ये, त्यामुळे ते कपडे पण घेऊन जाणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ते बघा कपडे वगैरे पण मी सगळे आणखी भरायचे बाकी आहेत बघा, कपडे पूर्ण काहीच नाही, फक्त उद्याचे जे काही ड्रेस लागणार आहे ना आमच्या चौघांचे तेवढंच फक्त घेऊन जाणार आहे. आणि हे टिफिन बघा, मुलांचे पप्पा म्हणत होते की एवढे टिफिन कशाला घेऊन जायचं, पण खरं सांगते लागतात बघा, फ्रीजमध्ये म्हणा भाज्या वगैरे नीट करून ठेवले टिफिन लागतातच. वेनसडेला मुलांना वेगळा टिफिन लागतो आणि आपलं जे काही मंडे टू फ्रायडे वेगळा टिफिन लागतो, मंडेला सॉरी वेनसडेला पूर्ण वेगळा टिफिन लागतो, कारण स्नॅक्स डे असतो ना त्यामुळे. मग हे सगळं काय घेणं खरंच खूप गरजेचं असतं बघा, त्यामुळे मी सगळं काही किचनमधलं घेऊन जायचं ठरवलेलं आहे. आणि कटलरी फक्त जे कटलरी म्हणते डिनर सेट वगैरे आहे ना तेवढं काही ते गरजेचं वाटत नाही मला, त्यामुळे मी ते काही घेऊन जाणार नाही, ते पॅकिंग वगैरे करून ते लोक येतील व्यवस्थित असं पॅक करून वगैरे घेऊन जातील, त्यामुळे मी काय ते जास्त भानगडीत पडणार नाही. कारण की जे काही स्टीलचे जे आहेत ना ते जास्त घेऊन जाणार आहे, कारण तसंही काचचं ना असं हातानं धुवायला गेलं ना अजिबात व्यवस्थित असे निघतच नाहीत.
पण जे हा काय काचेच्या भरण्या वगैरे आहेत ना, त्यामध्ये सगळे मसाले आहेत बघा, खडे मसाले वगैरे असतात ना, ते सगळं आहे. आणि ते खरं सांगते खूप गरजेचं आहे. आणि मग नंतर कुठं आता भरण्या प्लॅस्टिकच्या वगैरे विकत आणत बसायचं, मग म्हटलं चला हे हर्बल लाईफचा बॉक्स होता त्यामध्ये व्यवस्थित असं घेऊन जावं. आणि त्यानंतर बघा हे डाळी वगैरे सगळं आहे ते पण घेऊन जाणार आहे, कारण की रोजचं आमच्या इकडे वरण भात वगैरे सगळं लागतंच. आणि इथल्या साईडला पण बघा थोडेसे काचेच्या भरण्या आहेत, हे सगळं काही घेऊन जाणार आहे. 6 महिने काही जोक नाही, म्हणजे 6 दिवस आपल्याला थोडीच राहायचं आहे की थोडं सामान घेऊन गेलं पाहिजे, कारण सगळं किचनमधलं तर सामान घेऊन जाणं खूप गरजेचं होतं. आणि वरती पण बघा डाळी वगैरे त्याचे पण डब्बे आहेत, ते पण घेऊन जाणार आहे. पण आता ह्या बॉक्समध्ये सगळं मी काचेचं बसवणार आहे, म्हणजे व्यवस्थित सेफमध्ये काचेच्या भरण्या वगैरे राहतील ना. ह्यासाठी जर बॅगमध्ये घातलं असतं तर ते कसं जरा हे झालं असतं, त्यामुळे म्हणलं चला ह्यामध्येच व्यवस्थित आहे. बॉक्स एक शिल्लक तर त्यामध्ये ठेवलेलं आहे बघा. त्यानंतर बघा हे जी काही अशी झबला बॅग टाईपमध्ये आहे बघा, ते मस्तपैकी ह्यामध्ये असं ठेवून ठेवणार आहे. प्लॅस्टिकचं काही खराब होणार नाही हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने हे करणार आहे. आणि कसं एअरटाईट भरणे आहे ते काही असं निघणार नाही, सगळं मिक्सअप होणार नाही हे माहीत आहे. आणि कसं आपण व्यवस्थित असं ठेवलं ना सामान, खरं सांगते अजिबात सामान म्हणजे त्याचं टोपणही निघत नाही आणि काहीच होत नाही, म्हणजे मिक्सअप होत नाही. सगळ्या डाळी म्हणा जे काय आपण घेऊन जाणार आहे ना, सगळं मिक्सअप होत नाही. आणि खरं सांगते आमचं अजिबात ते मिक्सअप अजिबात झालेलं नव्हतं. आणि बघा आता सगळं मी इथलं भरलेलं आहे, बाकीचं भरून घेते. हा बोलाय था ना. ये पाइप भी ऐसे वहां पे लगेगा ना, रखिए वहां पे क्या है, सिलेंडर है पाइप में से? सिलेंडर है वहां पे, ये पाइप का है. ये पाइप लगाना पड़ेगा क्या, दूसरा पाइप लगाना पड़ेगा? गॅस काढण्यासाठी ते दादा आले होते आणि ते गॅसची जे शिगडी आहे ना ते सगळं म्हणजे पाईपपासून वेगळी केलेली आहे. त्यानंतर मेन स्विच वगैरे पाईप गॅसचं पूर्ण बंद वगैरे करून ठेवलेलं आहे. आणि त्या दादांना तेच म्हणलं की तुम्ही लवकर जावा तिकडे, कारण की संध्याकाळचं बघा मी ॲक्च्युली म्हणजे संध्याकाळचा डिनर पण मी बनवून ठेवलेला होता, कारण की माहीत होतं की आज आपल्याला पूर्ण म्हणजे काही उद्या तिकडे स्वयंपाक बनवायचा आहे, त्यामुळे सगळं काही संध्याकाळचा भात आणि आमटी ॲक्च्युली बनवून ठेवलेली होती मी. म्हटलं जाऊ तिकडे गेल्यानंतर भाताला आपण फोडणी देऊ. आणि कणिक मळून ठेवलेली होती ते फ्रीजमध्ये, तो डबा पण आम्ही तसंच घेऊन जाणार आहोत. तिथे गेल्या कोणाला चपाती वगैरे नाही तर पराठा वगैरे हवा असेल तर ते मी करणार होते. तर म्हणून मी तसंच जरा प्लॅन करूनच ॲक्च्युली केलं होतं. आणि भाजीपाला वगैरे बघा मी अजिबात जास्त काही खरेदी केलेलीच नव्हती, फक्त ग्रॉसरीचं सामान होतं बघा, कारण दिवाळीच्या टायमाला इतकं ग्रॉसरी सामान मी घेतलेलं होतं डीमार्टमध्ये गेल्यानंतर. त्यामुळे कसं झालं की ते थोडंसं एक्स्ट्रा सामान झालेलं आहे, बाकी काय भाजी वगैरे राही. आणि माझ्याकडे एक मिस्टेक झाली ॲक्च्युली, दूध वगैरे असतं बघा ते दुधाचं खरं मी घेऊन उकळायला नको होतं, तशी पिशवी ठेवायला पाहिजे होतं, पण कधी कधी डोक्यात येत नाही बघा माणसाचं असं होतं की एवढं कामाचा लोड होतो की लिटरली माणसाच्या काही लक्षात येत नाही बघा. आता हे माझ्याकडे एक ठिकं सापडलं होतं बघा, त्या ठिकामध्ये पण मी सामान आता भरत आहे, कारण की आमच्याकडे ना ठिकं म्हणा असं काही मोठ्या गोष्टी नव्हत्याच खरं सांगायचं झालं तर. तर त्यामुळे आता एक सापडलं मला, चला चला तर बघा एवढं सगळं सामान आता सध्या तरी घेतलेलं आहे, आणखी बरंचसं सामान घ्यायचं बाकी आहे बघा. चला तर आजचा हा ब्लॉग इथेच थांबवतो आहे, आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा खूप इंटरेस्टिंग असा असणार आहे. बाय.